किती वेळ हो आओ काय करणार जरा घरी जरा वेळ लागला ते मला काय सांगत बसू नका इकडचं काम उरकू आणि निघू हो हो मला पण घरातली काम आहेत बरोबर तुम्ही यायच्या आधी मी काय फोटो काढून ठेवलेत तेवढे फक्त बघा हो द्या थँक यू हा बघतो अहो दचक्याला काय झालं नाही नाही तुम्ही इथे काय करताय अहो काय म्हणजे इथे फोटो काढायला आलोय ना आपण फोटो काढायला आलो होतो अजून काही फोटो काढायचे असतील तर सांगा हो सांगतो मोहन अरे फोटो काय बघत बसलाय लवकर घरी चल का घरी काय चाललंय काय चालणार नेहमीच हे दारू पिऊन येतात आणि मला मारतात माझा आणि स्वतःचा अख्खा पगार दारू आणि जुगारात उडवतात हो आणि जुगारात हरले की राग येऊन मुलांवर काढतात कधी कधी मुलांची फी भरायला पण पैसे नसतात हो, हो, हो. मी घर कसं चालवते ते माझं मलाच माहित पूर्ण एपिसोड पहा सी फाय फाय रडू नका सगळे सगळे आपल्याकडे वळून बघतायत ते काय रोजच आहे तुम्ही तेवढे फोटो बघा बघतो हा मोहन म्हातारीने शोभाचे परत कान भरले तिला अजूनही तुझ्यावर संशय शोभा जाम वैतागलीय तुम्ही काळजी करू नका मी समजवेन त्यांना तुम्ही समजवाल माझ्या नवऱ्याला नाही मी कसं समजवणार त्यांना तुमचंही बरोबरच आहे तुम्ही काय समजवणार त्यांना आमच्या घरातली भांडण आहेत ना मलाच काहीतरी केलं पाहिजे कुठल्या जन्माचे भोग भोगते मी काय माहिती सारखं सारखं रडू नका सगळे लोक वळून बघतायत माझ्याकडे प्लीज सारखं असं रडत नका जाऊ मोहन मला वाटत नाही शोभा तुझं ऐकेल हो मग काय करायचं म्हात्रे तुम्ही सांगाल ते करेन मी तुम्ही शांत व्हा शांत व्हा मोहन शोभाला असं वाटतं की तुला तिची किंमतच नाहीये किंमत नाही बरोबर बोललात मात्र तुम्ही माझ्या नवऱ्याला माझी किंमतच नाही म्हणून सारखा मारत असतो मला मोहन पण शोभाला तुझी खरी किंमत कळूच दे त्यासाठी काहीतरी करावं लागेल आपण काय करणार आता पण आता काहीतरी केलंच पाहिजे माझ्या नवऱ्याला माझी किंमत कळालीच पाहिजे आज मी घरीच जात नाही कळू देत त्याला पण घर आणि मुलं सांभाळताना किती त्रास होतो ते हो तुम्ही असं नका करू मात्र आता तुम्ही काय बोलू नका काढले तेवढे फोटो खूप झाले मी चालले फोन द्या ओके काय झालं मी काय म्हणत होतो आणि त्यांना काय वाटलं उलट तिला कळलं काय करायचं ते तुला कधी कळणार आता काही झालं ना तरी म्हातारीला आणि शोभाला तुझी किंमत कळायलाच हवी दुसऱ्याच्या नवऱ्याला एवढं मारतात का एवढं मारलंय राहुलला बघा ना खरंच खूप मारलंय शोभा वहिनींचं ना अतिच होत चाललंय मोहन भाऊजींकडे बघून आपण गप्प बसतो आज त्यांनी हद्दच केली पण आता नाही आता नाही मोहन दादा येऊ दे त्यांना बरोबर सांगते मी अगं हे पाठीला पण लागलंय ना आला मोहन काका आला चला 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 सांगूया चला 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 रे मला दे मोहन जे व्हायचं ते होऊ दे मी तुला गायब करते तू नसलास ना तरच शोभाला तुझी किंमत कळ आहो ना ऐका आहो गायब त्याला केलं गायब मला आहो असं करू नका प्लीज या तुम्ही लवकर करा मला नीट करा मला नीट करा नीट करा लवकर नीट करा आता काही नीट होणार नाहीये नीट होणार नाहीये नाही भाऊजी तुम्ही शोभाबाईंना समजावा बरं का त्यांनी राहुल समीर आणि यांना मारलं आज हो म्हणजे तुम्हाला मी दिसतोय
मोन्या आंधळ उस्तोर नाही मारले यार, दिसतंय आम्हाला. हो का दादा, विषय बदलू नका तुम्ही. तुम्ही आताच्या आता वर जा आणि वहिनीनं काय ते समजवा. अति होत त्यांचं. अहो म्हणजे शोभानी एकटीनी राहुल मदन आणि समीरला मारलं आणि तुमची अशी इच्छा आहे की मी एकट्यानी वरती जाऊ आणि तिला समजावू. नाही माझं ऐकणार शोभा, नाही ऐकणार. भाऊजी तुम्हाला समजवायचं नसेल ना तर त्यांना खाली बोलवा आणि आधी माझ्या नवऱ्याची माफी मागायला सांगा. हो माझं लग्न झालं नाही म्हणून काय झालं, पण शोभा बहिणीने माझी माफी मागितलीच पाहिजे. बरोबर आहे मोहन भाऊजी, तुम्हीच आता शोभाताईंना खाली घेऊन या. मोहन दादा, इतके दिवस तुमच्याकडे बघून शांत होते मी, पण आता तुम्ही वर जा आणि शोभा वहिनींना खाली घेऊन या. माझ्या नवऱ्याचा प्रश्न आहे. जा मोहन, पकड पकड ते जड. मालक तुम्ही कुठे गायब झालात? जादू फसली तुमची. मी गायब झालोच नाही. ते कळलं मला. मला कळत नाही कोण गायब झालाय ते. म्हणून सांगत असतो तुम्हाला जादू करत जाऊ नका, जादू करत जाऊ नका. आता कळणार कसं कोण गायब झालंय ते नेमकं? आलास का? ये आता लवकरात. आणि भानू तू कुठे होतीस ग? अरे आता लवकर आत या. सकाळ बसले तर काही खाल्लं नाहीये, पोटात कावळे ओरडतायत. त्या तिघांनी डोकं फिरवलं. तुमच्या जादूमुळे शोभा गायब झाली. आता काहीतरी करा, करा तिला नीट परत. मोन्या काय दोघांची खुसूर खुसूर चालू आहे? अरे या मोन्याला अजून किती वेळ लागणार आहे शोभा वहिनीना खाली घेऊन यायला? बहुतेक वहिनी त्याला खूप वर्गणी देत आहेत. शोभा कुठे आहेस तू? इथेच आहे मी. हा म्हणजे तरी म्हणजे नक्की कुठे आहेस तू? तुझ्या समोरच आहे. ते भूत बसले का तुझ्या समोर? हा काय चाललं तुमच्या दोघांच? अरे माझ्याकडे बघा ना. भानू जा काम लवकर आवर. हा वय असे काय बघते तुम्ही? मला काय डोक्यावर शिंग आलेत की काय? बघू आरशात. नाही शोभा नको नको बघू आरशात. तू दिसतेस मला. ही काय दिसतेस ना? ही काय आहेस तू? दिसतेस. दिसते ना. मग घे आता ब्लाऊज शिवायला. कसलं सांगते ब्लाऊज शिवत नाही. ए भानू लवकर जेवण कर, मला भूक लागलीये. शोभा शोभा काय झालं? पाणी हवं होतं प्यायला. मग स्वतःच्या हाताने घे जा. अरे हो लक्षात घेतो स्वतः. मला खरंच तुझी कदर आहे, तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. आई गेल्यानंतर माझी हक्काची कोणी असेल ना तर ती तूच आहेस. आणि तूच माझ्याशी बोलणं बंद केलंस तर कसं होईल ग? आता ते मशीन बघ, त्यात धागा नसला तर त्या स्विंग मशीनला काय अर्थ आहे का? तसंच आहे, तू नसलीस तर माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाहीये. बस बस मस्क्या मारू नको. शोभा खरंच अगं तू दिसली नाहीस ना तर माझा जीव कासावीस होतो. मी जगूच शकत नाही तुझ्याशिवाय. बस पुरे. आता मला जेवायला वाढ नाही तर मी नसेल. काय तर म्हणे, तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. लवकर जेवायला वाढ मोन्या, नाही तर तू नसशील. आणि तुझ्याशिवाय मी जगू शकते, कळलं? आणतो आणतो 10 मिनिट. पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime